क्लास नाइन प्रैक्टिस 3.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 2 पाहतोय. आपल्याला काही पॉलिनोमियल नंबर दिलेत यांचे आपल्याला ऍडिशन करायचे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला x^(-2x)^-9 आणि याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे 5x^(+2x)+9. ओके, तर हा नंबर इथे घेऊ आपण. आपण डायरेक्ट व्हर्टिकली अरेंजमेंट करूया. हा पहिला नंबर जो असेल तो वर टाकू आपण x^(-2x)^2 आणि -9. एका नंबरचा जो पॉलिनोमियल आहे तो म्हणजे 5x^3. हे बघा, x^3च्या खाली x^3ची टर्म येईल 5x^3. 2x च्या खाली 2x ची टर्म इथे नाहीये, त्याच्यामुळं इथं ठेवलं तरी चालतं याला, पण ऍड नाही करायचं याच्यासोबत. नंतर +9 5x^3च्या खाली 5x^3 ऍडिशन करायची आहे. हे बघा, हा 5x^3 आणि हा 1x^3 हे टोटल होईल 6x^3. हा +2x, -2x त्यांची ऍडिशन होत नाही कारण पॉवर ही वेगवेगळी आहे. याच्यावर पॉवर 2 आहे आणि याच्यावर पॉवर 1 आहे, म्हणजे हे -2x^3 हे असं असं राहतं, +2x हे पण असं असं राहतं, आणि हा -9 आणि +9 हा 0 होतो. ओके, हे तुमचा आन्सर असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघू लगेच आपण. क्वेश्चन 2 दिलाय तुम्हाला -7m^4 नंतर 5+5m^3 नंतर +√2. ओके, नंतरचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला 5m^4 -3m^3 +2m^2 आणि +3m-6. हे बघा, हा √2 जो आहे हा क्वांस्टंट आहे, त्याला √6 च्या वर ठेवलं तरी चालते किंवा इथं राहिलं तरी काय अर्थ. ओके, तर आपल्याला ऍडिशन करायची. 4 पॉवर वाला नंबर खाली आला पाहिजे एकमेका खाली. ओके, -7+5 मायनस प्लस ची सबट्रॅक्शन होते, 7 मधून 5 गेले, 2m^4 राहिला, पण 2 ला साईन कोणतं येईल मोठ्या नंबरचं, मोठा आहे 7, म्हणजे -2m^4 हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस ची सबट्रॅक्शन, 5 मधून 3 गेले, 2m^3 येईल आणि मोठं कोण आहे 5, त्याच्यापुरतं प्लस, म्हणून इथं साईन मात्र प्लसच येणार. 2m^2 याला जोडीदार कोणी नाहीये ऍड करण्यासाठी, मग हा नंबर दुसरा तसा येईल, याला सुद्धा कोणी जोडीदार नाहीये, म्हणजे +3m-6 आणि हा √2 सुद्धा असा असा येईल, कारण ह्या दोघांची ऍडिशन होणार नाहीये. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. क्वेश्चन 3 मध्ये दिले तुम्हाला 2y^2+7y आणि प्लस मध्ये हा 5.5. त्याच्यानंतर दुसरा नंबर दिला तुम्हाला 3y+9, म्हणजे ह्या ठिकाणी 3y येईल आणि 9 या ठिकाणी येईल. अजून थोडे नंबर दिले, म्हणजे 3 पॉलिनोमियल नंबरची बेरीज करायची आपल्याला, 3y^2-4y आणि -3. ओके, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट टर्म ठेवा, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर वाली टर्म ठेवा, आणि आपल्याला ऍडिशन करायची 3 आणि 2 5y^2 दोघं पण पॉझिटिव्ह आहेत, बेरीज होईल डायरेक्ट. 7 आणि 3 हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, 10 होतील, पण त्याच्यातून 4 मायनस होतील, म्हणजे +6y. आता हे प्लस का आलं, कारण मोठा नंबर 7 आहे, त्याच्यावर प्लस आहे म्हणून 7 प्लस आलं. +5+9+14+14 म्हणून 3 गेले, +11. ओके, हे तुमचं आन्सर असतं.